नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार सर. पाक मागच्या भागामध्ये आपण विधानसभा या सभागृहाची माहिती पाहिली, बरोबर आहे ना? हा. तर आज आपण महाराष्ट्र विधिमंडळाचं दुसरं सभागृह विधान परिषद म्हणून आहे त्याची माहिती पाहणार आहोत. आता आपण काय करू, चांगलं लक्ष देऊन ऐकू. हा चालो. ओके. तर पहा बालमित्रांनो, या ठिकाणी विधानसभा हे पहिले सभागृह आपण अभ्यासलेलं आहे. या भागामध्ये विधान परिषद या सभागृहाची माहिती घेऊया. विधान परिषद हे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं दुसरं सभागृह आहे. कितव्या नंबरचं सभागृह आहे? दोन नंबरचं सभागृह आहे. मग याला दुसरे सभागृह का म्हणतात ते समजून घेऊया. तर बालमित्रांनो, विधानसभेमध्ये 288 सदस्य त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडले जातात आणि ते जनतेमधून थेटपणे निवडले जातात. मात्र इथं काय बदल आहे, विधान परिषदेमध्ये हा मुख्य बदल आहे की विधान परिषदेमध्ये 78 सदस्य संख्या आहे आणि हे 78 सदस्य त्या ठिकाणी जनतेतून निवडले जात नाहीत. मग कुठून निवडले जातात? तर हे जनतेकडून अप्रत्यक्षरित्या, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील विविध घटकांकडून हे 78 सदस्य निवडले जातात. त्यापैकी पा कला कलाक्षेत्र माहिती आहे ना तुम्हाला, कलाकार असतात पा, वेगवेगळे चित्रपटात काम करणारे जे अभिनेते असतात त्यांना कलाकार म्हणतात. वेगवेगळे दुसरेही कलाकार असतात पा अशा कलाकारामधून. तसेच साहित्यिक, म्हणजे साहित्य क्षेत्रामधली व्यक्ती त्याला साहित्यिक म्हणतात. विज्ञान म्हणजेच त्यामध्ये संशोधन करणारे जे व्यक्ती असतात, विज्ञानाचे वेगवेगळे शोध लावणारे जे लोक असतात अशा लोकांमधून काही सदस्य निवडले जातात. आणि समाजसेवा, समाजसेवा म्हणजे काय, तर समाजासाठी सेवा करणारा जो माणूस असतो त्याला समाजसेवक म्हणतात. मग अशा समाजसेवकामधून सुद्धा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडलं जातं. पा कला साहित्य विज्ञान समाजसेवा, म्हणजे तुम्ही जर चांगली समाजसेवा केली तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाता येईल. छान आहे का नाही? मग आपण सगळ्यांनी काय करायची, समाजसेवा करायची, चांगला समाजसेवक व्हायचं. आपल्या जिल्ह्यातील माननीय पोपटराव पवार, त्या ठिकाणी अण्णासाहेब हजारे खूप मोठे समाजसेवक आहेत, तसं समाजसेवक बनायचं. मग अशा कला साहित्य विज्ञान समाजसेवा करणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींमधून त्या ठिकाणी राज्यपाल काय करतात, काही सदस्य नेमतात. आणि उरलेले प्रतिनिधी, म्हणजेच उरलेले सदस्य त्या ठिकाणी विधानसभेमधून, मग आपण पाहिलं विधानसभेचे 288 आमदार असतात, मग त्या 288 आमदारामधून पुन्हा मतदान होतं आणि मग त्यांच्या मतदानातून काही सदस्य विधान परिषदेत निवडून येतात. त्यानंतर स्थानिक शासन संस्था. आता स्थानिक शासन संस्था म्हणजे काय, तर स्थानिक शासन संस्था म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती यांना स्थानिक शासन संस्था म्हणतात. ग्रामपंचायत सुद्धा त्यामध्ये येते. मग या ग्रामपंचायतचे सरपंच, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांच्यामधून सुद्धा काही सदस्यांची निवड होऊन ते विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून येतात. त्यानंतर शिक्षक मतदार संघ, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकामधून स्वतंत्र असे शिक्षकाचे प्रतिनिधी निवडले जातात आणि त्याला शिक्षक आमदार म्हणून ओळखतात. मग पदवीधर मतदारसंघ. मग पदवीधर म्हणजेच काय, तर ज्या व्यक्तीचं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं आहे की ज्यांनी पदवी मिळवलेली आहे अशा मतदाराला पदवीधर मतदार म्हणतात. मग हे पदवीधर मतदार काय होतात, आपली एक स्वतंत्र मतदार यादी त्या ठिकाणी मतदारसंघा पदवीधरची यादी निवडणूक आयोग प्रसिद्ध करतो आणि त्या यादीमधून पदवीधर मतदारसंघ तयार करतो आणि पदवीधर मतदारसंघातून मग त्या ठिकाणी काही सदस्य विधान परिषदेवर निवडून जातात. अशा प्रकारे विधान परिषदेचे सदस्यत्व निवडले जाते, हे आपण पाहिलं. यानंतर पहा,
विधान परिषद ही स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे. स्थायी म्हणजे काय? तर ते कधीही बरखास्त होत नाही, पूर्णतः कधीच त्याच्यातले सदस्य रिटायर होत नाहीत. मग किती रिटायर होतात? तर दर दोन वर्षाला, पहा, दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य म्हणजेच ठराविक सदस्य त्या ठिकाणी काय होतात? निवृत्त होतात. निवृत्त होणे म्हणजे काय? तर त्यांची मुदत संपणे. मग मुदत किती आहे विधान परिषद सदस्याची? विधान परिषद सदस्याची मुदत आहे 6 वर्षांची. किती वर्षांची आहे? 6 वर्षांची. पहा, फरक लक्षात ठेवा. विधानसभेला 5 वर्षाची मुदत आहे आणि विधान परिषदेला मुदत नाही. ते स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे, परंतु एका सदस्याची मुदत मात्र 6 वर्षाची असे. आणि मग दर 2 वर्षांनी त्याच्यातले ठराविक सदस्य रिटायर होतात म्हणजेच निवृत्त होतात आणि तेवढ्याच जागांच्या निवडणुका होऊन ती पदे पुन्हा भरली जातात. म्हणजे त्या ठिकाणी हे सभागृह सतत भरलेलं असतं, या म्हणून त्याला म्हणायचं स्थायी सभागृह. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 78 सदस्य त्या ठिकाणी एकत्र आले, त्यांचं अधिवेशन असेल किंवा असं म्हणजे चर्चा असेल, त्यावेळेस यांचं कामकाज कोण पाहत असेल? तर बालमित्रांनो, या सदस्यांमधून एक सदस्याची निवड सभापती म्हणून केली जाते. काय म्हणून केली जाते? सभापती म्हणून. आणि दुसऱ्या एकाची निवड उपसभापती म्हणून केली जाते. मग या सभापतीला आणि उपसभापतीला काय कामे करावी लागतात? आपण विधानसभेचा अभ्यास करताना पाहिलं की विधानसभेचं कामकाज पाहण्याचं, कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचं काम विधानसभेचे अध्यक्ष करतात, सभागृहाचं नियंत्रण करतात. तेच काम विधान परिषदेमध्ये सभापती करतात. कोण करतात? सभापती करतात. विधान परिषदेचे कामकाज विधान परिषदेच्या सभापतींच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. मग जर सभापती त्या ठिकाणी काही कारणाने अनुपस्थित राहिले तर त्यांची जबाबदारी पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपसभापती नेमले उपसभापतींची निवड केलेली असते. म्हणजे सभापती काही कारणाने रजेवर राहिले, कुठे बाहेरगावी गेले, आजारी पडले, तर त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती सभापतीच्या कामाची जबाबदारी पाहतात. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण विधान परिषदेची सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. तुम्ही या प्रश्नावर काय करा, प्रश्न आता तुम्हाला मी देतो. तर सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विधान परिषदेचे विद्यमान सभापती कोण आहेत? नंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत? या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला शोधून पुढच्या वेळेस सांगायचं आहे. धन्यवाद.